महाराष्ट्राच्या मूळ प्रश्नावर बगल देऊन भ्रष्टाचारी गद्दार सत्तेसाठी हपापलेले मंत्रिपदासाठी हपापलेले अविचारी माणसं कुठल्याही कळपामध्ये समाविष्ट होत आहेत, समावेश करून घेत आहेत. आणि पंत या बाबतीमध्ये बरोबर गेम करतायत, पंत या बाबतीमध्ये बरोबर घात करण्याचं काम करतायत, पंत त्यांच्या घाणेरड्या राजकारणामध्ये यशस्वी होत आहेत. आणि याच मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची आहे, म्हणून सर्वांना सप्रेम जय जाऊ विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा, कारण तुम्ही आपल्या सगळ्या मेंदू बंद असलेल्या आणि गुलामीची झालर पांघरलेल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं अंधभक्त असणाऱ्या जमातीपर्यंत शेअर करा. आणि आमची सुद्धा काही माणसं आहेत जी आंधळीत येड्यासारखं हे असल्या नेत्यांच्या पाठीमागं पळत आहेत, त्यांच्यापर्यंत पण शेअर करा. म्हणून तुमच्या सोशल मीडियावर शेअर करण्याचा प्रयत्न करा, जास्तीत जास्त फॉलो करा, सबस्क्राईब करा, तुम्ही आम्ही कनेक्ट राहिलं पाहिजे. गोड गोड बोलण्यापेक्षा आणि एखाद्याची चाटुगिरी आणि दुकानदारी करण्यापेक्षा सन्मानाने त्या ठिकाणी राहिलं पाहिजे, बोललं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आपण चर्चा केली पाहिजे, आवाज उठवला पाहिजे. राज्याचे सन्माननीय माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोक चव्हाण साहेब काँग्रेसचा प्रदीर्घ वारसा सोडून त्यांच्या विरोधी विचाराच्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. पंतांनी त्यांना ज्या व्यूहरचनेमध्ये अडकवलं होतं, पंतांनी आदर्श घोटाळ्यामध्ये ज्यांनी या चव्हाण साहेबांचं ज्या नेत्यांनी आणि ज्या पक्षांनी वस्त्रहरण केलं होतं, आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सुद्धा चव्हाण साहेबांवर इतकी टोकाची टीका केली होती की इतका भ्रष्टाचारी माणूस लोकांच्या घरांचा भ्रष्टाचार करणारा, किंवा आठवत असेल तुम्हाला तर जो लोकांची घरं चोरतो असा माणूस कुठल्याही पक्षात असू नये असं वक्तव्य मी नाही सांगत, मोदीजींनी केलं होतं, भाजपवाल्यांनी केलं होतं. त्यांचे स्टेटमेंट उद्या मी ती फाईल काढणार आहे, माझ्याकडे बरेच कात्रण आहेत आणि मी महाराष्ट्रासमोर मांडण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहे उद्या. त्याचं कारण असं आहे की लोकांनी प्रत्येक नेत्यांवर प्रेम केलेलं आहे. मागच्या पंचवार्षिकला फडणवीस साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते, लोकांनी प्रेम केलेलं आहे त्यांच्यावर. त्याच्या अगोदर वेगळे वेगळे मुख्यमंत्री होते, असेच चव्हाण साहेब सुद्धा होते. लोकांनी पक्षांनी कार्यकर्त्यांनी प्रेम केलं की नाही केलं? आज चव्हाण साहेबांनी राजीनामा देण्याचं पाऊल उचललं, काँग्रेसमध्ये गदारोळ झाला, पंतांनी त्यांचा गेम केला बरोबर, त्यांना पक्ष फोडायचे होते आणि लोकसभेसाठी मराठवाड्यातला एक बडा नेता हाताशी पाहिजे होता, त्यांनी ते त्यांचं कर्तव्य केलं पक्षासाठी, RSS साठी, भाजपसाठी. पण पंतांच्या व्यूहरचनेमध्ये, पंतांच्या गेममध्ये चव्हाण साहेबांचा मात्र त्या ठिकाणी अक्षरशः नाविलाज झाला अशी कुजबूज सुरू आहे. आणि अशा पद्धतीचे वेगळ्या वेगळ्या टोलधाडी सेनेवर झाली, टोलधाड राष्ट्रवादीवर झाली, तिसरा पक्ष आणि नेता कोण फुटणार याचीच वाट महाराष्ट्रामध्ये चालली होती. त्यावेळेस राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये मागच्या टर्मला केलेली गद्दारी, विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये केलेली गद्दारी, फुटलेली काँग्रेसची मतं हे कुणाची होती याचं जर बारकाईनं अभ्यास केला तर ती चव्हाण साहेब आणि त्यांच्या टीमची होती, कंपनीची होती असं म्हणायला काहीच त्या प्रॉब्लेम नाही. साहेब पण पुरोगामी महाराष्ट्राची जेवढी बदनामी आजपर्यंत कुणी केली नाही ना, ह्या पक्ष फोडीच्या आणि विचार बदलण्याच्या आणि दल बदलण्याच्या खानेरड्या राजकारणामध्ये सध्या महाराष्ट्राची झाली. आणि मला माझा ठाम विश्वास आहे चव्हाण साहेब मंत्री होतील, खासदार होतील, देशाचा कारभार करतील, शुभेच्छा आहेत, पण महाराष्ट्रामध्ये सन्मानाने ते वागू शकणार नाहीत. आणि राजकारणामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण सध्या तुम्ही आम्ही आमच्या नजरेने पाहतोय अत्यंत विचित्र झालंय, अत्यंत डेंजर झालंय, आणि याच्यामध्ये सुद्धा पंत यशस्वी झाले. आगे आगे देखो होताय क्या,
हे फडणवीस साहेबांचं वाक्य नुसता एक नेता फोडणार नाहीये, अजून 10-20 नेते गुंडाळणार ते बरोबर, बरेच नेते त्या ठिकाणी लाईनीमध्ये आहेत. विलासराव देशमुखांनी सांगितलंय, विलासराव देशमुखांचा एक व्हिडिओ त्या ठिकाणी बराच आता सध्या पटोले साहेबांनी शेअर केल्यामुळे लोकांपर्यंत गेलाय. गोरगरिबांसाठी, सर्वसामान्यासाठी, महाराष्ट्राच्या देशाच्या हितासाठी जर लोकांचा श्वास काय असेल तर ती काँग्रेस. त्या काँग्रेसचे नेते होते चव्हाण साहेब. काँग्रेसचा हात गोरगरिबांच्या साथीला किंवा साथ कुठं गेलं ते? आज नेते बदलले, कार्यकर्ते बदलले, पक्ष बदलले, गटतट झाले आणि सगळं त्या कमळाच्या दावणीला गेले. आणि ही सगळी पद्धत जर बारकाईनं जर पाहायची म्हणलं, किरण शेठ बरं झालं तुम्ही अत्यंत सुंदर त्या ठिकाणी सुचवलंय, अशोकाच्या झाडाला कमळाचं फूल आणि भाजप आहे भ्रष्टाचाराचं मूळ असं म्हणावं लागेल. असं म्हणायला आता दुसरा पर्यायच राहणार नाही. त्याचं कारण सुद्धा तसंच आहे. डजन दोन डजन म्हणजे अजितदादांपासून ते परत अशोक चव्हाण साहेबांपर्यंत असे इतके नेते भाजपमध्ये गेलेत जे भाजपने शिक्केच मारले होते हे भ्रष्टाचारी आहेत म्हणून. घराणेशाहीचा सुद्धा शिक्का मारला होता. आता चव्हाण कसे काय चालतील तिकडं घराणेशाहीमध्ये हे भाजपवाल्याकडून शिका आता कोणतरी घ्या माहिती करून त्यांची कोणतरी. पण सगळ्यात एक गोष्ट जमेचे आणि ती महाराष्ट्रातल्या लोकांनी समजून गेली पाहिजे. खरं तर प्रत्येक पक्षातले जे जुने डंगरे आहेत, जे जुने लोक आहेत, जुने नेते आहेत, जे पद खुर्च्या सगळं अडून बसलेत, बायको आमदार, नवरा खासदार, पोरगा नगरसेवक, अजून पुतण्याकडं जिल्हा बँक, एकाकडं कारखाना, ह्यांच्याच घरात सगळं असतं ना. हे असले बाद झाले पाहिजेत. हे जेवढे प्रस्थापित खुर्च्या अडवून बसलेत ना, हे आता बाजूला गेले ना, संधीचं सोनं करा. नवीन कार्यकर्त्यांना आता संधी मिळेल ही गोष्ट नाकारता येणार नाही. पंतांनी गेम केला, पंतांनी नेता हे केला, पण दुसऱ्या तिथल्या नेत्याला संधी मिळून किंवा राज्याच्या नेतृत्वामध्ये सुद्धा दुसऱ्याला स्पेस मिळेल हे सुद्धा वेगळं सांगायची गरज नाही ना. हा सुद्धा इतिहास असेल. पण साहेब सध्या मतलबी वारे वाहत आहेत. मतलबी वाऱ्यामध्ये हे अशी लोक, असे नेते ढिगाणी भेटत आहेत, स्वार्थासाठी वेगळ्या वेगळ्या कळपात उड्या मारतायत. सत्ताधारी सुद्धा टोकाची टीका करतायत आणि आपल्याकडे आलं की मूग गिळून गप्प बसतायत. इथंच महाविकास आघाडीचं सरकार असतं, इथंच उद्धव ठाकरे असते. आणि जर अशी काही घटना ह्यांच्याकडे झाली असती, चित्रा वाघ, प्रसाद लाड, आशिष शेलार, तो उपाध्याय, अजून कोण, दोन चार नेते इतक्या टीका केल्या असत्या, ते भातकळकर इतक्या टीका केल्या असत्या की ह्यांनी त्यांचं म्हणजे जगणं म्हणजे मुश्किल केलं असतं. टीका करून 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 आणि आता चिडी चुप बसतायत, गप बसतायत. ही ह्यांची धोरण आहेत. पापीतला पापी ह्यांच्याकडे पुण्यवान होतो आणि चांगला माणूस हे लोक टार्गेट ठेवून बदनाम करतात. ही ह्यांची वृत्ती आहे, ह्यांची संघनीती आहे. पण मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाच्या विषयावर मला चर्चा करायची आहे म्हणून जास्तीत जास्त शेअर करा. चव्हाणसाहेब गेले, चव्हाणसाहेब चांगले होते पण गेले. आता चव्हाणसाहेब एक एक मागे घेऊन जातील. चव्हाणसाहेब आता नांदेडचे काही घेऊन जातील. चव्हाणसाहेब विदर्भातले काही लोकांना आता गळाला लावतील. चव्हाणसाहेब मराठवाड्यातल्या काही लोकांना घेऊन जातील. चव्हाणसाहेब पश्चिम महाराष्ट्रात पुण्यातल्या लोकांना काही घेऊन जातील. नावं सुरू झालीत आता. चव्हाणसाहेब असला एखादा तर कोकणातला, असला एखादा तर मुंबईतला, अशा आता वेगळ्या वेगळ्या पट्ट्यातली लोकं चव्हाणसाहेब आता गळाला लावतील आणि काँग्रेसला भगदाड पाडतील. कार्यकर्ते जर जिवंत असतील आणि स्वाभिमानी असतील आणि काँग्रेसला आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जर
काँग्रेस जिवंत ठेवायची असेल नेत्याच्या मागे जाण्यापेक्षा तुम्हाला संधी आहे तिथं इतकं ताकदीनं काम करा, त्यांची जागा तुम्ही घ्या, तरच तुमचा पक्ष विचारधारा आणि तुमचं काहीतरी भलं होईल. ह्यांच्या मागे जाऊन आणि ह्यांच्या सत्रांच्यावर उचलून काहीच उपयोग होणार नाही आणि तुम्हाला काही मिळणार पण नाही हे लक्षात ठेवा. काँग्रेसच्या लोकांनी तर लक्षात ठेवा आणि ज्या ज्या पक्षामध्ये जे जे जातील ना नाराज होऊ नका, ह्यांच्यामुळे काय होणार नाही. चव्हाण साहेबांना लय भारी लय ब्रेकिंग न्यूज, ते सुद्धा निवडणुकी पळदे पडले होते हाही इतिहास आहे. चव्हाण साहेब सुद्धा लोकसभेला पडलेले उमेदवार आहेत हेही विसरू नका आणि हा इतिहास आहे. त्याच्यामुळं कुणीही अमरपट्टा घेऊन आलेलं नाही, हे सुद्धा निवडणुकीत पडू शकतात. इतकं सर्वसामान्य माणसांनी काम करायचं, कार्यकर्त्यांनी काम करायचं प्रस्थापित आणि त्यांना आता शिक्का आहे पक्षफोडीचा गद्दारीचा बाहेर पडण्याचा घात करण्याचा. एवढं सगळं मिळालंय पोट भरल्यानंतर, चांगलं पोट भरपूर सदन झाल्यानंतर तुम्ही पक्षाला अडचणीच्या काळात सोडून जाताय, याचा अर्थ कुछ तो गडबड आहे. कळत आहे लोकांना माझं काय चुकतंय का? चुकत असेल तर समजून घ्या. पण ही राज्यातल्या प्रत्येक माणसाची एक आत्ता मला आमच्या लॉच्या जुन्या सिनियर महिलेचा फोन आला, ते म्हणे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये, MSEBमध्ये उच्च पदस्थ अधिकारी आहेत. मी म्हणला मॅडम आता काय सांगायचं तुम्हाला, म्हणले विचाराची माणसं म्हणणारी आपण ती जर अविचारी कळपातळ त्या ठिकाणी काम करायला लागली तर काय बोलायचं, काय करायचं, कशा पद्धतीनं भूमिका, सगळं डोक्याच्या बाहेरच्या गोष्टी सुरू आहेत, याच्यावर बारकाईनं विचार करणं गरजेचं आहे. म्हणून मला बोलावं लागलं, म्हणून माझं साधं सरळ म्हणणं आहे, पंतांनी गेम केला, घात केला, काही केलं तरी कार्यकर्त्यांना तुम्हाला संधी मिळेल, रिकाम्या जागा तुम्ही भरा, विषय संपला. धन्यवाद. जय जाऊ, जय शिवराय.